बातमी आहे मुंबईमधून। मुंबईतला कोरोना प्रादुर्भाव हा कमी होऊ लागल्याचा आकडेवारी सांगते। कोरोना बाधितांचं हे प्रमाण कमी होऊ लागले। मुंबईतला इन्फेक्शन रेट हा 9.94% खाली आलेला आहे आणि काल दिवसभरामध्ये 43,000 अधिक चाचण्या झाल्यात। यामध्ये केवळ 4,328 अहवाल हे पॉझिटिव्ह आलेत आणि 7 एप्रिलला इन्फेक्शन रेट हा 20% अधिक होता। काल दिवसभरामध्ये सर्वाधिक चाचण्या होऊन सुद्धा इन्फेक्शनचा रेट हा 10% खाली आल्यामुळे ही एक आशादायक बाब मानली जाते। मुंबईतला इन्फेक्शन रेट आता 9.94% इतका आहे आणि निश्चितच हा दर कमी आल्यामुळे एक थोडासा दिलासा आहे। मुंबईतला कोरोना इन्फेक्शन रेट हा आता 10% खाली आला आहे। बातमी मागची बातमी म्हणजे मुंबईमध्ये कोरोनाचे नवे 3,925 रुग्ण आढळले आणि 24 तासांमध्ये 89 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला। दिवसभरामध्ये 6,380 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत। मुंबईत रुग्णसंख्येत घट होताना दिसते, मात्र मृत्यूदरातली वाढ ही कायम आहे। समाज माध्यमांवर कोरोनाबाबत गारहाणी मांडण्यापासून नागरिकांना रोखता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। ऑक्सिजन टंचाई किंवा बेड्स तसंच डॉक्टर्सचा तुटवडा यासंबंधी एखाद्यानं समाज माध्यमावर पोस्ट टाकली तर संबंधितावर केंद्र आणि राज्य सरकार तसंच पोलीस महासंचालकांना कारवाई करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। सिडकोकडून मुंबईमध्ये कांजूर मार्ग आणि नवी मुंबईमध्ये कळंबोली सुसज्ज असं कोविड सेंटर उभारण्यात येत आहे आणि या कोविड सेंटरमध्ये 70% ऑक्सिजन आणि 20% ICU बेड असणार आहेत। ही दोन्ही सेंटर तयार झाल्यानंतर मुंबई आणि पनवेल महापालिकेला सुपूर्द करण्यात येणार आहेत। सिडकोकडून उलवे इथं लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आलं आहे। साताऱ्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची कोरोना तपासणी करायला सुरुवात झाली आहे। पोवाई नाक्यावर आरोग्य विभागाच्या मदतीनं ही तपासणी करण्यात येते आहे। आतापर्यंत 45 लोकांची तपासणी करण्यात आली आहे। जे पॉझिटिव्ह येतील त्यांची रवानगी कोरोना सेंटरमध्ये केली जाते आहे। वाशीमध्ये 2 कपड्यांच्या आणि 1 इलेक्ट्रॉनिक दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे आणि धीरज साडी सेंटरकडून 18,000 रुपयांचा दंड, भावसार साडी सेंटरकडून 16,000 रुपये आणि जीवनानी इलेक्ट्रॉनिक्सकडून 1,500 रुपयांचा दंड वसूल केला आहे। कोरोनाचे नियम तोडून दुकानं सुरू ठेवल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। मुंबईमध्ये बाबुलनाथ मंदिराजवळच्या सांस्कृतिक हॉलवर महापालिकेनं धडक कारवाई केली आणि या ठिकाणी तब्बल 150 लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळा सुरू होता। लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नव्हतं। या प्रकरणी तात्काळ 50,000 रुपयांचा दंड ठोठवण्यात आला। तसंच हॉल चालक आणि लग्न सोहळ्याचे आयोजक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंड पिंपरी इथे एका तृतीयपंथीयाचा कोरोना चाचणी केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला। अँटीजेन चाचणी केल्यावर त्याचा अहवाल तातडीनं दिला जाणं अपेक्षित होतं, मात्र डॉक्टरांनी 2 दिवसांनी असं या सांगितलं त्याला आणि परत पाठवलं। 2 दिवसांनी मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं सांगितल्यावर या तृतीयपंथीयानं गोंधळ घातला। छत्रपतींचा विचार म्हणजे